चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. शिंदखेडा शहरातील वार्ड निहाय समस्या, शहरात चाललेल्या कारभाराविषयी काँग्रेसचे प्रथम नगराध्यक्ष गटनेते तथा दीपक तेसले यांच्या नेतृत्वाखाली जिथे समस्या तेथे काँग्रेस वार्ड निहाय मोहीम सुरू झाली आहे. वार्ड क्रमांक 9 मध्ये काँग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते निवडून आल्यानंतर गेल्या 3.5 वर्षात विकास कामासाठी दुर्लक्ष होत असून या वार्डात पंचायत समितीपासून थेट बुराई नदी पात्रात लेंडी नाला वाहतो, परंतु स्टेशन परिसरातील खरेदी विक्री संघाजवळ नेहमीच खारणीचे साम्राज्य असते. अतिक्रमण भागातून नालाच असल्याने कायमस्वरूपी काम होत नाही. फक्त दरवर्षी दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केला जातो, त्यातही भ्रष्टाचार नगरपंचायत करते. वारंवार तोंडी व लेखी निवेदन देऊनही कायमस्वरूपी काम करत नाही, त्यामुळे हा परिसर दुर्गंधित असतो. डास, मच्छर व वरांचा वावर असतो, म्हणून रहिवाशांना रोगराईला सामोरे जावे लागते. कायमस्वरूपी काम व्हावे यासाठी नगरसेवक सुनील चौधरी सह हेमंत चित्ते, विकास मराठे रहिवाशांनी संतप्त प्रक्रिया मांडल्या आहेत. तसेच ओम कलेक्शन रोड परिसरातील गटार तुंबल्याने पाणी घरात शिरते, सदर काम देखील व्हावे असे रहिवासी सुरेश जैन, बाळकृष्ण बोरसे, गिरीश देसले, डॉक्टर टाटियां यांच्यासह रहिवाशांची मागणी आहे. सदरची वार्डातील कामात जाणून बुजून सत्ताधारी पक्षातील सर्वसामान्य नगराध्यक्ष व मुख्याधिकारी लक्ष केले आहे, म्हणून नगरसेवक सुनील चौधरी यांनी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागू. यावेळी गटनेते दीपक देसले, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, स्वीकृत नगरसेवक सुमित जैन, चंद्रकांत सोनवणे, किरण थोरात यांच्यासह जगामाळी उपस्थित होते. काँग्रेस व शहरवासियांतर्फे पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभ्या करण्यात येईल असे काँग्रेसचे गटनेते दीपक देसले यांच्यासह नगरसेवकांनी दिला आहे. शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सहांसह शैलेंद्र चौधरी, जयमल्ला नंदुरबार. 4 वर्षापासून आम्ही आमची गटर जाम आहे आणि लेखी व दोन्ही तक्रार अशी नगर पंचायतमध्ये केलेली आहे, तरी पाणी पास होते आणि त्यासाठी आम्ही स्वतः नगर पंचायतने आमची गटाराचे लक्ष देऊन लवकरात लवकर करण्यात यावी. आता प्रभाग 9 मध्ये 3 वर्षापासून नगरपंचायतीने कुठलाही नाले सफाई केलेली नाही किंवा नालीचे खोलीकरण केलेले नाही. 2 वर्षापूर्वी नगराध्यक्ष यांनी अशी बातमी दिली होती पंचायत समितीपासून कोकल्यान चालू आहे असं त्यांनी फोटो काढून लोकांना असं दाखवलं की साफसफाई चालू आहे आणि गड काढण्याचं काम चालू आहे. त्यावेळेस भैया चित्ते आणि विकास मराठे यांच्यासुद्धा दोघांच्या त्या सकाळ पेपरला प्रतिक्रिया होत्या की अवजड जागेत मनुष्यबळ लावून ही साफसफाई करण्यात येईल आणि त्या पद्धतीने नगराध्यक्ष यांनी त्यास होकार दिला होता. परंतु आज तर काय 2 वर्षापासून इथं कुठलंही खोलीकरण झालेलं नाही आहे. त्याच पद्धतीने पूर्ण वार्डाचं जे गटारींचं पाणी आहे ते पूर्ण चोखत झालं आहे. गटारींना पाणी प्रवाह जायला मार्ग नाही आहे, म्हणून खोलीकरणं गरजेचं आहे. तर विकासराव साहेब, 2 वर्षापासून तुम्ही इथं राहतात, जवळच खोलीकरण झालं आहे का? नाही. कधी तुम्हाला नगरपंचायतीचा माणूस किंवा कोण दिसलं का? तुम्ही पण इथं राहतात, कधी वाटलं का तुम्हाला खोलीकरण केलं? सकाळी कधी वाटलं का इथं? नाही. ही कंडिशन इथल्या रहिवाशांची आहे.